खासगी सुरक्षेच्या कारणास्तव युआयडीनं व्हर्च्युअल आयडी निर्माण करण्याची घोषणा केली आणि काही दिवसांपूर्वीच आपल्या आधार कार्डची माहिती काही रकमेच्या बदल्यात मिळवणं शक्य झालं होतं. आरबीआयच्या संस्थेनं देखील अशाच प्रकारचा दावा केला होता. आधार कार्डवरील माहिती सायबर गुन्हेगारांना मदतगार ठरती आणि त्यामुळेच आधार कार्डावरील माहिती तुमची सुरक्षित नाही अशा प्रकारची बातमी समोर आली होती. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून आधार कार्डच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला. म्हणून युआयडीनं व्हर्च्युअल आयडी करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. आधार कार्डाप्रमाणेच व्हर्च्युअल आयडी सुद्धा ओळखपत्र म्हणून वापरता येणार आणि ओळखपत्र किंवा केवायसी आवश्यक असेल तिथे व्हर्च्युअल आयडी स्वीकारलं जाणार. सध्याच्या आधार कार्डात 12 अंकी क्रमांक असतो. नवा व्हर्च्युअल कार्डमध्ये 16 अंकी क्रमांक असेल. व्हर्च्युअल आयडीसाठी सध्या आधार कार्ड असणं आवश्यक आहे. तर 16 अंकांच्या व्हर्च्युअल आयडीसाठी ठराविक वेळेपुरतंच ते मर्यादित असेल. मुदतीनंतर पुन्हा नवीन व्हर्च्युअल आयडी बनवावा लागेल. एकावेळी एकच आयडी बनवणं शक्य असेल. व्हर्च्युअल आयडीतून बँक किंवा मोबाईल कंपन्यांना नागरिकांची नावं, पत्ता, छायाचित्राची मर्यादित माहिती मिळू शकेल.